बदल दरम्यान फेसबुक लाइव वर लोकांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं तेही पाहूया. फेसबुकवरचे काही प्रश्न घेऊयात. खूप प्रश्न येतात त्यामुळे सगळ्यांची नावं पाहता येत नाहीयेत. एकांनी प्रश्न विचारलाय, परप्रांतीयांचा मुद्दा आता मनसेच्या दृष्टीने संपला. अर्थातच आहे, संपलाय का? अजिबात नाही, संपेल कसा काय? ते जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत माझा मुद्दा राहणारच आहे. आणि याच्यावरती जर काही उत्तर शोधायचं असेल, याच्यावरती जर काही तुम्हाला एक ठोस गोष्ट करायची असेल, नुसती भूमिका मांडणं नाही, करायची असेल, हे राज्य माझ्या हातात देऊन बघा. दुसरे राजकीय पक्ष काही करत नाहीत, त्यांच्याशी ते कुठची अशा बाबतीत भूमिका मांडत नाही, त्यांच्या हातात सरसकट देता तुम्ही. आणि मी जो महाराष्ट्राचा सतत विचार करतो त्याला तुम्ही हे प्रश्न विचारताय. मागच्या वेळेला पण टोलचा विषय झाला. हे सगळे बरेचसे सगळे टोल्स, जवळपास 65-70 जे काही टोल बंद झाले, अधिकृत आणि इतर अनधिकृत हे वेगळे, हे सगळे बंद झाले माझ्या आंदोलनानंतर बंद झाले. प्रश्न मला, म्हणजे ज्यांनी कधी आंदोलनं केली नाही, ज्यांनी हे सगळे टोल वाढवले आणले, त्यांना हे प्रश्न नाहीत. राज ठाकरेला प्रश्न, मग अजून हे 5-6 अजून टोल नाके कसे काय राहिले? अरे जेवढे टोल नाके बंद केले हे माझ्यामुळे बंद झाले, माझ्या पक्षामुळे बंद झाले, माझ्या सहकाऱ्यांमुळे बंद झाले, हे तर पहिलं बोला. म्हणून मग अशी मी म्हटलं ना आपल्याला की या सगळ्या याच्यामध्ये केलेल्या कामाबद्दल एक पाठीवरती शाबासकीची थाप नाही, प्रश्न भरपूर. बरं, प्रश्नाची काय कमतरता नाही या देशामध्ये. तुम्ही एकदा पूर्ण सत्ता माझ्या हातात देऊन बघा राज्याची, आणि मग त्याच्यानंतर. आता मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं नाशिक महानगरपालिका 5 वर्ष दिली, 5 वर्षानंतर मला तुम्ही विचारा आणि आज जाऊन विचारा नाशिकमध्ये.